आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता वडगाव शेरी मध्ये पुन्हा एकदा बापू पठारे यांची घरवापसी झालेली आहे. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे. या संदर्भातच आपण बापू पठारे यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगाल, घरवापसी केली आहे तुम्ही, काय भावना आहेत, काय सांगाल? वडगाव शेरी मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही खऱ्या अर्थाने प्रवेश केलेला आहे. मी असेल, माझा मुलगा सुरेंद्र पठारे असेल, किंवा आमचे जे काही नगरसेवक आहेत या परिसरातील, नगरसेवक असतील काही, येरवडा परिसरातील नगरसेवक असतील काही, अनेक नगरसेवक असतील, सुकृत नगरसेवक असतील, पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, किंवा काही ग्रामपंचायत सरपंच वगैरे अशा इतर पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आज करतील, या ठिकाणी निश्चितपणानं आमचा यापूर्वीचा जर इतिहास पाहिला तर मी नगरसेवक असताना आमचे नगरसेवक कमी होते, परंतु मी आमदार झाल्यानंतर आमचे नगरसेवक जास्त झाले. माझ्यानंतर 2014 मध्ये जगदीश मुळीक आमदार झाले, त्यावेळी त्यांचा भाऊ एकटाच नगरसेवक होता. त्याच्यानंतर सुनील टिंगरे झाले, त्यावेळेस तेही एकटेच नगरसेवक होते आणि एक बाकी त्यांच्या बरोबर कुणी नव्हतं, परंतु ते आमदार झाले. आज आमच्या बरोबर किमान 8 ते 10 नगरसेवक आहेत आणि सुकृत नगरसेवक असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, विधानसभेचे अध्यक्ष असतील, ही सर्व मंडळी आमच्या बरोबर या ठिकाणी येत आहेत. तुम्ही आता हा महानिर्धार मेळावा घेताय प्रवेशानंतर, ही विधानसभेची तुतारी फुंकली असं म्हणावं लागेल? आता ते आदरणीय पवार साहेब या ठिकाणी सांगतील. आदरणीय पवार साहेब हे या देशाचे नेते आहेत आणि तेच या ठिकाणी सांगतील. निश्चितपणानं या भागात जर आपण पाहिलं किंवा आपल्याला पाहायला मिळेल थोड्या वेळामध्ये, या ठिकाणी तमाम सर्व बंधू भगिनी या ठिकाणी येतील. हा मेळावा खऱ्या अर्थानं आम्ही मैदानावर घेणार होतो, परंतु मैदानावर घेत असताना आम्हाला आज 2-4 दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळं आम्हाला हा बंदिस्त हॉलमध्ये मेळावा घ्यावा लागतोय. आणि म्हणून आम्ही स्वतः काही मंडळींना सांगितलं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण येऊ नका, एवढे प्रमुख कार्यकर्ते असतील ते तुम्ही या. त्याचं कारण आहे, जर सर्वजण आले तर या ठिकाणी जागा नाहीये आणि मग जागा पूर्ण नाही, आणि म्हणून पण तुम्ही वडगाव शेरी मधून इच्छुक आहात का विधानसभा लढत? हो, वडगाव शेरी मधून मी इच्छुक आहे आणि निश्चितपणाने मला खात्री आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये पुन्हा या ठिकाणी तुतारी घुमणार. भाजप मध्ये तुम्ही प्रवेश केला होता, काही नाराजी होती भाजपकडनं आणि आता पुन्हा घरवापसी केली? भाजपलाही जागाच नाहीये, युतीमध्ये अजित पवार गटाला ही जागा असल्यामुळं, या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या गटाकडेच ही जागा असल्यामुळं आणि साहेबांनी आणि या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताय असतील, या सर्वांचा निश्चितपणानं, रोहित दादा असतील, या सर्वांचा एक इच्छा होती की आम्ही पक्षामध्ये परत आलं पाहिजे. आणि मग कार्यकर्ते आम्हाला सांगत होते की आमदार साहेब तुम्ही पुन्हा पक्षात या आणि तुम्ही आल्यावरच या पक्षाची निश्चितपणानं या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ होईल आणि आपण या ठिकाणी या पक्षाचे आपण आमदार व्हाल अशी अपेक्षा नागरिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांनी म्हणजे. तर नक्कीच वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघामध्ये बापू पठारे यांच्या माध्यमातून विधानसभेची तुतारी तर नक्कीच फुंकली गेलेली आहे. शरद पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे ते, आणि या विधानसभेसाठी इच्छुक देखील आहे आणि या सगळ्यामुळेच कुठेतरी आता ते स्थानिक आमदार आहेत त्यांची डोकेदुखी पठारे यांच्या माध्यमातून नक्कीच वाढलेली आपल्याला दिसून येते. सोनाली भालेसेन, पोलीस नामा न्यूज, पुणे.